दिग्दर्शक मोठ्या स्टार कलाकारांबरोबर चित्रपट साकारतात, पण मी जो कलाकार निवडतो तोच पुढे जाऊन स्टार होतो, असं ठामपणे आपलं मत सांगणारे मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक म्हणजे फक्त आणि फक्त नागराज मंजुळे हेच आहेत. नागराज मंजुळे यांनी आजवर या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक स्टार घडवले, त्यातीलच काही स्टारविषयी, त्यातीलच काही कलाकारांविषयी माहिती घेऊ आणि ते नेमके नागराज मंजुळे यांना कुठे भेटले याविषयी जाणून घेऊ. नमस्कार, मी रुचिका जाधव, स्वागत आहे तुमचं दैनिक बुंबाबूममध्ये. मराठी सिनेसृष्टीच्या गौरवात नागराज मंजुळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आजवर या सिनेसृष्टीला अनेक हिट आणि यशस्वी चित्रपट दिलेत. नागराज मंजुळेंनी घडवलेला पहिला बालकलाकार पिस्तुल्या म्हणजेच सूरज पवार. आता हा पिस्तुल्या नागराज मंजुळेंना नेमका घावला कुठं याविषयी थोडं जाणून घेऊ. तर मंडळी, नागराज मंजुळे पिस्तुल्याच्या शोधात एका खेड्यातील शाळेमध्ये पोहोचले. तिथे ते मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यावेळी सूरज बाहेर मैदानात खेळत होता. मुख्याध्यापकांनी सूरजला बोलावलं आणि म्हणाले, हे बघ, हे नागराज मंजुळे आहेत आणि हे एक चित्रपट करतात, त्यामध्ये तुला अभिनय करायचा आहे. तर सूरज म्हणतो, कसा? ठीक आहे ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, कुणाला तरी मला पुन्हा घ्यायला बोलवा, मगच मी येईल आणि मला काय करायचं आहे ते सांगेल. बस, सूरजचा हाच ॲटिट्यूड नागराज मंजुळेंना खूप आवडला आणि त्यांनी लगेचच सूरजला पिस्तुल्या या कॅरेक्टरसाठी कास्ट केलं. मंडळी, आजवर तुम्ही अनेक कलाकारांना दिग्दर्शकांच्या पाया पडताना अथवा त्यांची तासन तास वाट पाहताना पाहिलंच असेल, परंतु तुम्ही कधी असं पाहिलं आहे का की एक दिग्दर्शकच चक्क त्याच्या अभिनेत्रीची रस्त्यावर उभा राहून वाट पाहतोय? नाही ना. पण असं झालं आहे, तेही फँड्रिया चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिच्याबरोबर. मंडळी, नागराज मंजुळे शालीच्या शोधात म्हणजेच राजेश्वरीला भेटण्यासाठी तिची तासभर ते रस्त्यावर वाट पाहत होते. तर त्याचं झालं असं, नागराज मंजुळेंना त्यांच्या एका मित्राने सांगितलं, तुला चित्रपटामध्ये हवी आहे तशीच एक मुलगी मला रस्त्यावर दिसली आहे. मग काय, नागराज मंजुळे लगेचच परिघाबाहेरच्या कलाकारांना शोधण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले. रस्त्यावरती त्यांनी राजेश्वरी जिथून यायची जायची तिथे तिची तासभर वाट पाहिली. काही काळानंतर राजेश्वरी तिथे आली आणि त्यानंतर नागराज मंजुळेंनी लगेचच तिला विचारलं आणि थेट तिचं घर गाठलं आणि अशी भेटली जव्याला शाली. मंडळी, आता शालूचं तर झालं, आता जब्याची कास्टिंग नेमकी कशी झाली याविषयी थोडं जाणून घेऊ. तर जब्या म्हणजेच सोमनाथने नागराज मंजुळेंना सुरुवातीला थोडा त्रासच दिलाय. सुरुवातीचे 3 महिने सोमनाथ शूटिंग सोडून सरळ पळून जायचा आणि थेट झाडावर नाहीतर शेतामध्ये जाऊन लपायचा. सोमनाथ एका कार्यक्रमामध्ये हलगी वाजवत होता, त्यावेळी तिथे नागराज मंजुळे देखील पोहोचले होते. नागराज मंजुळेंनी कार्यक्रमातनं बाहेर पाऊल टाकलं आणि त्यांची पहिली नजर सोमनाथवर पडली. तेव्हाच त्यांनी ठरवलं, हाच आपला जब्या. आता वळूया झिंगटच्या तालावर सैराट झालेल्या आरशी आणि परशाकडे. आरशी आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोघांचं कास्टिंग नागराज मंजुळेंनी ऑडिशन घेऊनच केलं आहे. यामध्ये रिंकूला आधीपासूनच अभिनयाची थोडी माहिती होती, तिने ऑडिशन दिली आणि तिचं सिलेक्शनही झालं. पण आकाशचं मात्र तसं नव्हतं, त्याला अभिनयाची काहीच जाणीव नव्हती आणि त्याला त्याची काहीच माहिती नव्हती. आकाशला नागराज मंजुळे यांच्या भावाने एका स्टोर रिपेरिंगच्या दुकानात पाहिलं होतं. त्यावेळी त्यांनी आकाशला सांगितलं, नागराज मंजुळे यांचा एक नवीन चित्रपट येतो आहे, त्यासाठी तू ऑडिशन देऊन बघ. पण आकाश आपला पहिलवान गडी, अभिनयाचा आणि त्याचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. पण तरी देखील प्रत्येकाला वाटतं ना की आपण एकदा तरी चित्रपटामध्ये झळकावं, तसंच आकाशला वाटलं आणि तो ऑडिशनसाठी गेला आणि नागराज मंजुळेंना आकाशच परशा म्हणून आवडला. आकाश ठोसर पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्यासह घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातनं रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे आणि या चित्रपटामधल्या टीझरचं म्युझिक हे इतकं विलक्षणीय आहे की ह्या चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी भन्नाट असणार असं वाटतंय. आशेच्या भंगेची नशा भारी घर बंदू बिर्याणी घर बंदू बिर्याणी घर बंदू बिर्याणी.
त्याचबरोबर नागराज मंजुळेंचा झुंड हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे देखील झळकणार आहे. आतापर्यंत काही कलाकारांना घेऊन चित्रपट करून त्यांना स्टार घडवणारे दिग्दर्शक आता बॉलिवूडच्याच एका मोठ्या दिग्गज कलाकाराबरोबर चित्रपट साकारणार, त्यामुळे अनेक प्रेक्षकांचे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाकडे लक्ष लागलेले आहे. मंडळी, नागराज मंजुळेंनी घडवलेल्या या यादीमधला तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला स्टार कलाकार कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.